गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आपल्याला ह्या लेक्चर मध्ये कोलबेज इलेक्ट्रोलिसिस रिएक्शन हा पार्ट स्टडी करायचा आहे। तर लेक्चर स्टार्ट करायच्या आधी मी एक छोटासा प्रेझेंटेशन तयार केला, इलेक्ट्रोलिसिस मध्ये नक्की कशी रिएक्शन होतात आणि काय काय प्रोसेस होत असतात, है ना। मग त्याच्यानंतर आपण रिएक्शन स्टडी करूया इन डिटेल, काही एक्झाम्पल सॉल्व करून देईन आणि काही एमसीक्यू सॉल्व करताना कसे शॉर्टकट मेथड्स यूज करायचे ते एक्सप्लेन करेन, ठीक आहे। तर पहिला पार्ट इलेक्ट्रोलिसिस ऑफ सोडियम ऍसिटेट, है ना। सो ह्या पूर्ण प्रोसेस मध्ये आपण इथे सोडियम ऍसिटेट ह्या कंपाऊंडचा इलेक्ट्रोलिसिस करणार आहोत, राईट। सो ह्या पूर्ण पार्ट मध्ये सोडियम ऍसिटेट म्हणजे काय ना, CH3COONe हा सोडियम ऍसिटेट, राईट। आता कंडिशन काय असणार आहे, ह्या सोडियम ऍसिटेटचा आपल्याला इलेक्ट्रोलिसिस करायचा आहे। इलेक्ट्रोलिसिस करताना हा बीकर टाइप आहे, ह्यामध्ये ऍक्च्युअली आपल्याला इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस करायचा आहे। ह्या फ्लास्क मध्ये ह्यामध्ये काय करणार आहे, एक्वस ह्या सॉल्टने डिझॉल्व केला, ह्या सॉल्टला वॉटर मध्ये डिझॉल्व केला आणि त्यामध्ये आपण काय करणार पुढे, ह्यामध्ये दोन इलेक्ट्रोड्स डिप करणार आहोत, है ना। सो हा आहे सॉल्ट सोडियम ऍसिटेटचा, ह्यामध्ये आता दोन इलेक्ट्रोड्स आपण डिप करणार आहोत। इलेक्ट्रोडचा मीनिंग काय असणार आहे, तर दोन इलेक्ट्रोड्स सायमल्टेनियसली प्रोसेस करणार। फॉर एक्झाम्पल हा इलेक्ट्रोड्स आहे दोन, तर ह्या दोन इलेक्ट्रोड्स मध्ये एक इलेक्ट्रोड हा इलेक्ट्रॉन्स काढून घेतो तो एनोड असणार आहे आणि दुसरा इलेक्ट्रोड इलेक्ट्रॉन्स देतो तो असणार आहे कॅथोड। सो एनोड हा इलेक्ट्रॉन्स काढून घेतो फ्रॉम द एनायन्स एंड कॅथोड हा इलेक्ट्रॉन्स देतो टू द कॅथोड। हा प्रोसेस सायक्लिक प्रोसेस असणार आहे, कशी असणार आहे बघाय। सो ह्यामध्ये फर्स्ट मी इलेक्ट्रोड्स डिप केला, हे दोन इलेक्ट्रोड्स आहेत आणि ह्या दोन इलेक्ट्रोड्सना एक्सटर्नल सर्किट कनेक्ट करणार, एक्सटर्नली वायरने कनेक्ट करणार, म्हणजे जेणेकरून सर्किट कम्प्लीट होईल। बघा ना, आपण नॉर्मली आपल्या घरी सॉकेट्स असतात, त्यामध्ये दोन वायर टाका, एका वायरला हात धरा, खाली टच होऊ नका, बटन ऑन करा, करंट पूर्ण मी, पण ह्या दोन्ही वायर तुम्ही जाता बटन ऑन करता, हाय व्होल्टेज वर द बेस्ट कंडक्टर, आपल्याला करंट फ्लो होईल। सो सेम पार्ट आपल्याला दोन इलेक्ट्रोड लागणार आहे, ह्यापैकी एक इलेक्ट्रोड इलेक्ट्रॉन्स घेणार आणि दुसरे इलेक्ट्रोडला देणार, दुसरा कॅटायन्सला देणार। सो एक्सन सर्किट कसे कनेक्ट केलेले आहेत, हा बघा एक्सन सर्किट, ह्यामध्ये हा पोटेन्शियल अप्लाय केला, पॉझिटिव्ह पोटेन्शियल निगेटिव्ह पोटेन्शियल, म्हणजे हा पॉझिटिव्ह पोटेन्शियल एनोड आहे आणि निगेटिव्ह पोटेन्शियल जिथे अप्लाय केला कॅथोड आहे। हा काय करावा आहे, फ्रॉम द एनायन्स इलेक्ट्रॉन्स काढून घेणार आणि थ्रू द एक्सन सर्किट कॅथोडला पास करणार, कॅथोड तेच इलेक्ट्रॉन्स कॅटायनला देणार आणि ओव्हरऑल प्रोसेस कम्प्लीट होणार, इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस, ठीक आहे। आता स्टेप बाय स्टेप रिएक्शन बघा, हा आहे एनआयन, कुठून भेटला आपल्याला, ह्या सॉल्ट पासून भेटला, है ना। कुठला सॉल्ट आहे हा, सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड, त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही सॉल्ट वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करता त्यावेळेस ऍसिटेट आयन अँड सोडियम आयन सेपरेट होतात, त्यापैकी ऍसिटेट एनआयन मूव टुवर्ड्स एनोड अँड अंडरगोज ऑक्सिडेशन रिएक्शन। व्हॉट इज द मीनिंग ऑफ ऑक्सिडेशन रिएक्शन, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन इज द ऑक्सिडेशन रिएक्शन। सो वी हैव टू रिमूव द इलेक्ट्रॉन फ्रॉम दिस एनआयन, है ना, पण आपण नाही रिमूव्ह करणार आहे, हा एनोड हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणार, विथड्रॉ करणार, ऍब्सॉर्ब करणार फ्रॉम द एनआयन। देन पुढे हा इलेक्ट्रॉन काढून घेणार, इलेक्ट्रॉन कसे घेणार आहे, इथून ह्या इलेक्ट्रॉनवरती डिपॉझिट होतात, बघायला इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला एनोड वरती आला। आता कंडिशन काय आहे, ज्यावेळेस हे इलेक्ट्रॉन्स इथे येतील त्यावेळेस तो इलेक्ट्रॉन सायमल्टेनियसली एक्सन सर्किटने कॅथोडकडे जाणार आहे, पण त्याच्यासोबत पॅरल आणखी एक प्रोसेस पण होत असतो, इलेक्ट्रॉन जाता जाता इथे पॅरल आणखी एक प्रोसेस होतो, काय प्रोसेस होतो, ह्याचा ऑक्सिडेशन झाल्यामुळे हा रॅडिकल मेकॉनॉट होईल, पण कार्बोक्सिलिक रॅडिकल, एनआयन म्हणजे दोन इलेक्ट्रॉन्स, एक इलेक्ट्रॉन काढला सो राहिला काय रॅडिकल, एक इलेक्ट्रॉन म्हणजे रॅडिकल असतो ना, सो कार्बोक्सिलिक रॅडिकल हा डिसोसिएट होणार इन टर्म्स ऑफ सीएच रॅडिकल अँड सीओ टू गॅस। सो एक सीएच रॅडिकल दुसऱ्या सीएच रॅडिकलला कंबाईन होतो, सो दॅट टर्म इज नोन एज इंटर मॉलिक्युलर रॅडिकल कॉम्बिनेशन। अँड हे जे आहे इथेन आणि सीओ टू ऍट द एनोड इव्हॉल्व होत असतात, है ना, इथे बघा हे जे गॅसेस इव्हॉल्व होतात, सो हे जे गॅसेस आहे कोण असणार आहे, C2H6+CO2। आता हा जो इलेक्ट्रॉन इथे घेतलेला हा हा इलेक्ट्रॉन सायमल्टेनियसली पॅरलली टू द कॅथोड पास करणार, बघा इलेक्ट्रॉन कसा होतो एनोड टू एक्सन सर्किट, इथून
to the cathode flozella. Ata ha kay karan cathode tyala bhetlele electrons to the cation urate kara. Ata condition kay ahe aaple kade cations don ahe kudle don cations tyapaiki ek cation ahe Na plus which is from sodium acetate आणि दुसरा तुम्ही aqueous medium वापरता त्यामुळे aqueous medium जे water बाहेर येते है ना आणि water सो इथून तुम्हाला काय भेटणार आहे H plus ion सो आपल्याकडे हे दोन टाइपचे cations आहेत ना या medium मध्ये पण प्रॉब्लेम काय आहे हे दोन टाइपचे cations आहेत की एक cation आपण इथे रिड्यूस करा कुठल्या cation ने रिड्यूस करणार आहोत तर तो एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला लागणार आहे टर्म रिडक्शन पोटेंशियल है ना सो रिडक्शन पोटेंशियल हा फॅक्टर आपल्याला बाहेरला कळेल त्याचा मीनिंग काय आहे ठीक आहे सो आता कंडिशन काय आहे ह्या पूर्ण प्रोसेस मध्ये रिडक्शन पोटेंशियल एक्सप्लेन करणार की कुठला कॅटायनचं रिडक्शन व्हायला पाहिजे कुठला मेटल आयन कुठला मेटल्सना डिस्प्लेस करू शकतो हे जे प्रोसेस आहे हा सगळा कंडिशन रिडक्शन पोटेंशियल एक्सप्लेन करणार आहे लाइन मध्ये आठवत का बघा आयन ने नेल कॉपर सल्फेट सोल्युशन डिप केला तर आयन वरती कॉपर डिपॉझिट झालेला है ना उलट करून बघा FeSO4 सोल्युशन मध्ये कॉपरचे कॉइन्स डिप करा काही चेंज होणार नाही का होतो का होत नाही टेस्टिंग करा हा व्हॅल्यू सो एक पॉइंट असणार आहे ज्या कॅटायनचा ज्या कॅटायनचा रिडक्शन पोटेंशियल जास्त असतो हाय रिडक्शन पोटेंशियल है ना जैसा रिडक्शन पोटेंशियल जास्त असतो त्याचा रिडक्शन तो तर इथे एच प्लस चा रिडक्शन पोटेंशियल जास्त आहे त्याचा रिडक्शन वाढला पाहिजे म्हणून इवन दो एन प्लस आयन असताना आपण एच प्लस चा रिडक्शन करा एंड दिस एच प्लस इज फ्रॉम वॉटर एक्वस है ना तर सो हा काय करणार होता आलेला इलेक्ट्रॉन हा एच प्लस ला देणार सो एच प्लस काय करणार आहे इलेक्ट्रॉन्स घेणार फ्रॉम द कॅथोड हे बघा इलेक्ट्रॉन इथून आले आणि एच प्लस ला भेटले सो रिवर्स एच प्लस इलेक्ट्रॉन भेटतील जास्त एच प्लस एच टू मध्ये कन्वर्ट होईल आणि ते बबल आउट होईल सो इथे तुम्हाला एच टू बबल आउट होताना दिसेल है ना सो हा पूर्ण प्रोसेस आहे इलेक्ट्रोलायसिसचा राईट सो इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा पूर्ण टॉपिक म्हणजे पण पूर्ण डिटेल बघायला जमेल पण सध्याला तरी तुम्हाला इलेक्ट्रोलायसिस ऑफ कार्बोक्सिलिक सॉल्ट्स एवढा स्टडी करायचा आहे आणि ही ते तुम्हाला देताना दोन पॉइंट्स येतील एक सोडियम और पोटॅशियम सॉल्ट इथे एक तर सोडियम किंवा नॉर्मली पोटॅशियम सॉल्ट येतील ठीक आहे काही असल्या ह्या दोन कॅटायन्स पैकी ह्या दोन कॅटायन्स पैकी कंपल्सरी एच प्लस चा सिलेक्शन करा फिक्स असणार आहे ओके सो हा होता आपला सिंपल एक एक्सपेरिमेंटल पार्ट आता आपण थोडेसे पॉइंट्स याच्यामध्ये ऍड करूया एग्जांपल बेस्ड आणि तुम्हाला जो पीडीएफ फाइल देणार आहे तो पीडीएफ फाइलचे पॉइंट्स आपण इथे स्टडी करूया ओके तर हा पॉइंट आहे सो ह्या पूर्ण रिएक्शन मध्ये आपण आता एग्जांपल स्टडी करूया काय दिलेलं आहे बघा हा आहे स्टेटमेंट स्टेटमेंट काय दिलेलं आहे इलेक्ट्रोलिसिस ऑफ सोडियम और पोटॅशियम सोर्स ऑफ कार्बोक्सिलिक एसिड एक्वस मीडियम में पाजे ऑन इलेक्ट्रोलाइसिस इड्यूस अल्केन CO2 H2 एंड NaOH पण इथे मी स्पेसिफिकली अल्केन म्हणू शकत नाही का तर ह्या रिएक्शन मध्ये तुम्हाला हायर अल्केन्स एक ऑप्शन दुसरा कंडिशन त्यामध्ये अल्किन अल्काइन एंड एरोमॅटिक कंपाउंड्स हे देखील फॉर्म होतात सो दैट्स व्हाई हे पॉइंट्स हायलाइट करून ठेवा अल्केन प्लस अल्किन अल्काइन एरोमॅटिक कंपाउंड हे सगळेच कंपाउंड्स तयार होत असतात आता पॉइंट काय आहे ह्या रिएक्शन मध्ये अल्किन जे काय फॉर्म करता तो फॉर्मेशन ऑफ अल्किन जो आहे तो इंटर मॉलिक्युलर कॉम्बिनेशन नी अल्किन फॉर्म होता है पर हे जे आहे अल्किन अल्काइन एंड एरोमेटिक कंपाउंड हे जे आहे हे इंट्रा मॉलिक्युलर रेडिकल कॉम्बिनेशन सो म्हणजे दोन प्रोसेस आपण स्टडी करणार आहोत
त्यापैकी एक असं आहे इंट्रामॉलिक्युलर रेडियल कॉम्बिनेशन, ज्याच्याने तुम्ही अल्किन अल्काइन अरोमॅटिक कंपाऊंड तयार करू शकता, आणि दुसरा असणार आहे इंटरमॉलिक्युलर रेडियल कॉम्बिनेशन, ज्याच्याने जस्ट अल्किन्स फॉर्म करू शकता. ओके, एग्जांपल सुद्धा ठीक आहे. सो हा आहे सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड ह्याचा इलेक्ट्रोलिसिस केला, त्यावेळेस मला अल्किन आणि सीओ टू कुठे फॉर्म होतात, एनोड का, तर कॅथोडला कॅटायन होतो, एनोडला एनायन होतात. हा आहे सॉल्ट ऑफ सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, ज्यावेळेस तुम्ही वॉटर मॅड करता त्यावेळेस तुमच्याकडे एनआयन फॉर्म झाला, आणि हा जो एनआयन आहे हा एनोडला माइग्रेट होतो. कोण आहे? ओ सी डबल बॉन्ड ओ सी एच सी, हा आहे एनआयन. एनआयन इन जनरली माइग्रेट टू दी एनोड एंड अंडरगोज ऑक्सिडेशन प्रोसेस. सो इथे हा एनआयन एनोडला माइग्रेट होणार. सेम कॅटायन आपल्याकडे एनए प्लस आहे, प्लस एच प्लस देखील आहे, तर हे कॅटायन जे आहे दोन्ही टू द कॅथोड माइग्रेट होतात, है ना. सो टू द कॅथोड माइग्रेट होणार, कॅथोडला हा डिस्चार्ज होणार. सो म्हणजे एनआयन एनोडला डिस्चार्ज होईल, कॅटायन कॅथोडला डिस्चार्ज होईल न्यूट्रली. सो इथे बघा, सो पहिला प्रोसेस मी सॉल्ट ऑफ ऑटोमॅटिकली आयन्स फॉर्म झाले. आता एक एक आयन्स रिएक्शन करूया. फर्स्ट थिंग एनोडला कोणाचं रिएक्शन करणार आहे, एनआयएनचा. काय रिएक्शन करणार आहे? ऑक्सिडेशन प्रोसेस. एनआयएनचा ऑक्सिडेशन होतो का? एनआयन इलेक्ट्रॉन रिच आहे, त्यामुळे तुम्ही इलेक्ट्रॉन रिमूव्ह करू शकता, एंड दैट प्रोसेस इज टर्म्ड एज ऑक्सिडेशन रिएक्शन. ना पॉइंट काय आहे, ज्यावेळेस एनआयन मध्ये इलेक्ट्रॉन्स काढता त्यावेळेस तुमच्याकडे रॅडिकल फॉर्म होतो. बघा ना, एनआयन म्हणजे दोन इलेक्ट्रॉन वाला पार्ट, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, त्यातून तुम्ही ज्यावेळेस एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करता एट दॅट टाइम वेअर बी द सिंगल इलेक्ट्रॉन, and single electron part is known as carboxylic radicals. Carboxylic radicals are less stable. Ka radical is radical is equivalent to deficient part. Radicals are meaning as are deficiency. So carboxylic radical deficient asliamule kanare taga to oxidative negative radical form eto. Tamule oxygen radical khupas deficiency asnar hai ani to less stable rana. That's why condition kya hai? Ha lagan decompose hoil into r radical CO2. पण एक आर रॅडिकलचा पुढे काही प्रोसेस होणार नाही, त्यासाठी मी ओव्हरऑल प्रोसेसमध्ये दोन आर रॅडिकल तयार करण्यासाठी सगळ्यांना डबल डबल करत गेलो पाहिजे, आणि दोन आर रॅडिकल कंबाईन करून अल्केन फॉर्म केला. हा प्रोसेस काय आहे, ह्यामध्ये हा पूर्ण एनोडला मला अल्केन अँड सीओ टू गॅसेस फॉर्म झाले. कुठे फॉर्म झाले? ऍट एनोडला, है ना, ऍट एनोड. आता दुसरा कंडिशन काय होता, त्यामध्ये हा पूर्ण एनोडचा प्रोसेस झाला. आता कॅथोडचे रिएक्शन काय होतं, का रिएक्शन आहे कॅथोड. सो कॅथोडला ओव्हरऑल प्रोसेस स्टडी करताना रिएक्शन आहे कॅथोड. इथे बघा, कॅथोडला कॅटायनचा रिडक्शन करा. रिडक्शन इज नथिंग बट एडिशन ऑफ इलेक्ट्रॉन. बघा ना, addition of electron to the cation is known as reduction of cation. Now the process, aapalakade condition kya aahe, don metric cations hote h plus na plus, na plus pesha h plus the potential jaast asyamule that's reduction hoto. So h plus is from water, that's reduction kela h to gas evolve kela. So ite condition kya aahe, jyavas mi h2o la dissociate kela reduce h plus plus H2 plus plus OH minus ion. So both we go to H2 kitna, mali the 2H plus 2H minus ion form hoti. Don H plus madhe 2 electrons add kara, add kitna H2 gas form hoti. So as a condition kya hai, H2O cha electrolysis karne, manje H2 form karne reduction karne, H2 cha reduction karne, mige plus electron hoto, electron add karne mige plus electron reduction, H2 gas form hoi plus OH minus ion generate hoti. जेवढे एच प्लस कंज्यूम करणार तेवढे ओएच मायनस आयन सायमल्टेनियसली फॉर्म होतात, फिक्स पार्ट आहे. सो ओव्हरऑल कंडिशन मध्ये काय येते, एच टू चा रिडक्शन केला आणि एच टू ओएच मायनस आयन फॉर्म केला. सो इथे कंडिशन जे असणार आहे ओव्हरऑल रिएक्शन मध्ये, हा आहे ओव्हरऑल रिएक्शन, म्हणजे मीनिंग काय आहे, एनोड कॅथोडचा मिळून रिएक्शन, कार्बोक्सिलेट सॉल्ट पैकी कार्बोक्सिलेट आयनचा ऑक्सिडेशन केला, एच टू पैकी एच प्लस रिडक्शन केला. सो एच प्लस चा H2 फॉर्म झाला, कार्बोक्सिलेट सॉल्ट पासून तुम्हाला अल्केन प्लस CO2 फॉर्म झाला. आता राहिलेले जे पार्ट्स आहेत त्यांचा जर स्टडी केला, कोण कोण राहिला,
Na राहिला आणि H2OH plus गेला OH minus N राहिला it gives NaOH. So म्हणजे आपल्याकडे H2 पासून H2 तयार झाला, सॉल्ट पासून अल्केन प्लस CO2 तयार झाला आणि राहिलेले पार्ट्स आहे कंबाइन झाले, काय फॉर्म झाले NaOH. मी इथे सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड वापरला NaOH फॉर्म होईल, पण त्याच्याऐवजी पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड वापरला KOH. सो इन जनरल NaOH KOH हायड्रोक्साइड फॉर्म होणार आहे. सो जसं इलेक्ट्रोलिसिस करणार तसं कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaOH वाढणार. So concentration of NaOH vada automatically pH value also increases. Difference kala jasasa NaOH constant vada jasasa NaOH pH vada hoy or POH kami hoy pH vada means pH kami hoy old as other case. Now hachinga examples hai examples hoga apan one by one. ठीक है, ये बेसिक एग्जांपल से जनरल सब्जेक्टिव टाइप क्वेश्चंस. ओके, ये पहला हा एग्जांपल ऑलरेडी आपण सॉल्व केलेला आहे आतापर्यंत, है ना. तो एग्जांपल आहे त्यावर सोडू द्या, पण इथे लक्षात ठेवा हे दोन गॅसेस जे आहे एनोला फॉर्म होतात ऑलवेज अल्केन का हायड्रोकार्बन ना हायड्रोकार्बन CO2 गॅस एनोला फॉर्म होतो, H2 गॅस कॅथोडला फॉर्म होतो आणि NaOH जो आहे हा रिमेनिंग असा कुठे एक्वियस सोल्युशन मध्ये रिमेनिंग म्हणून राहणार. सो हा झाला आपला सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिडिक ऍसिडचा इलेक्ट्रोलिसिस. सपोज त्याच्याऐवजी मी फॉर्मिक ऍसिड वापरला तर फॉर्मिक ऍसिड मध्ये ठीक आहे इथे बघा इथे CH3 होता ह्याचा डबल इथे इथेन फॉर्म झाला, इथे H आहे फॉर्मिक ऍसिड H आहे याचा डबल H2 प्लस वॉटर पासून H2 म्हणजे तुम्हाला इथे हा जो H2 आहे कॅथोड अँड एनोड दोन्हीकडे H2 फॉर्म होईल. स्टेटमेंट काय कॅथोड एज वेल एज एनोड दोन्हीकडे H2 फॉर्म होईल का बघा HC OO- ह्याच्यात मी एक इलेक्ट्रॉन काढला -1 इलेक्ट्रॉन it gives HC OO radical. हा लेस स्टेबल आहे तो लगेच तो CO2 इव्हॉल्व करेल अँड त्यासोबत H radical फॉर्म होईल. सो आता हे H radical कंबाइन झाले दोन H radical त्यापासून तुम्हाला H2 फॉर्म झाला. कुठे हा पूर्ण प्रोसेस ऑक्सिडेशन आहे ऍट एनोड, बरोबर आहे. हा एनोडिक प्रोसेस आहे, एनोड H2 गॅस फॉर्म झाला आणि ऑटोमॅटिकली कॅथोडला H2 फॉर्म झाला आहे. जोपर्यंत तुम्ही इलेक्ट्रोलिसिस करणार सोडियम और पोटॅशियम सॉल्टचा तोपर्यंत कॅथोडला H2 गॅसच येणार आहे. सो अच्छा एनोडला H2 गॅस एज वेल एज कॅथोडला H2 गॅस कधी सोडियम फॉर्मेट वापरला तर प्लस CO2 स्पेसिफिकली फक्त एनोडला येईल आणि NaOH हा रिमेनिंग असा. फिक्स आहे हे पॉइंट स्ट्रक्चर पाहिजे आपल्याला. नाउ हिपर्यंत हे जे एक्झाम्पल्स होते हे दोन्ही एक्झाम्पल्स इंटरमॉलिक्युलर म्हणजे दोन CH3 रॅडिकल जॉईन केला दोन H रॅडिकल जॉईन केला इंटर बिटवीन टू CH3 रॅडिकल्स बिटवीन टू H रॅडिकल्स कॉम्बिनेशन त्यामुळे त्यांना इंटर म्हणतोय. पण आता इथे कंडिशन घ्या बघा ह्या रिएक्शन मध्ये हा पूर्ण पार्ट जो आहे हा आणि हा एक्झाम्पल्स हे जे आहे इंट्रामॉलिक्युलर म्हणजे विद इन द मॉलिक्युलर कॉम्बिनेशन होणार आहे रॅडिकल कॉम्बिनेशन. एक्झाम्पल बघा त्यामध्ये हा पूर्ण CO2 पार्ट केला तर काय फॉर्म होणार तुम्हाला इथे रिएक्शन मध्ये इंटरमिडिएट CH2 अँड CH2 रॅडिकल है ना. सो इथे CH2 रॅडिकल फॉर्म झाले. आता हे गेल्यामुळे दोन रॅडिकल विद इन द मॉलिक्युल तयार झाले. सो त्यामुळे हा CH2 रॅडिकल एकमेकांशी कंबाइन झाले. सो तुम्हाला काय फॉर्म होणार इथे फॉर्म होणार. So within the molecule radical combination is termed as intramolecular radical combination reaction, right? So आता दोन कार्बन कार्बन में सिंगल बॉन्ड आए म्हणून after electrolysis double bond फॉर्म झाला. दोन कार्बन कार्बन मध्ये क्या मध्ये होगा
दोन कार्बन्स मध्ये डबल बॉन्ड आहे सो आफ्टर इलेक्ट्रोलिसिस इट गिव्स ट्रिपल बॉन्डेड कंपाउंड सो म्हणजे इंट्रा मॉलिक्युलर चार्ज ज्या दोन कार्बन्स ना CO सॉल्ट्स आहे त्या दोन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असेल तर प्रोडक्ट मध्ये डबल बॉन्ड तयार होईल आणि दोन कार्बन्स मध्ये डबल बॉन्ड असेल तर प्रोडक्ट मध्ये ट्रिपल बॉन्डेड कंपाउंड तयार होईल सो साइमल्टेनियस प्रोसेस हा पहिला पार्ट आहे त्यामध्ये तुम्ही हा पूर्ण COO ग्रुप काढून टाका गेला तर बेंझिन रॅडिकल दुसरा बेंझिन रॅडिकल कंबाइन होईल युनिटेड बाय फिनाइल सो हा आहे बाय फिनाइल कंपाउंड एग्जाम्पल समजला आणखी एक एक्झाम्पल बघूया ओके हे एक्झाम्पल होते ह्या मध्ये बघा इथे स्टेप बाय स्टेप समजून घ्या हा COO के गेला सॉल्ट आहे ना CO2 के वगैरे सगळे गेले हा COO के गेला काय कारण आहे इथे कार्बन बेंझिन कार्बन एक रॅडिकल इथे बघा इथे कार्बन आहे तो एक रॅडिकल सो हे दोन जॉईन झाले इथे तर तुम्हाला हा CH2 म्हणजे इथला कार्बन जो आहे तो CH2 इथे जॉईन झाला राईट आता दुसरा कंडिशन ह्यामध्ये हा दिसायला खूप स्ट्रक्चर कॉम्प्लिकेटेड वाटतो इलेक्ट्रोलिसिस करता पण एक पॉइंट लक्षात ठेवा जोपर्यंत कार्बोक्सिलिक ऍसिडला सॉल्ट मध्ये कन्वर्ट करणार नाही तोपर्यंत इलेक्ट्रोलिसिस होणार नाही होईल पण खूपच कमी त्याचा ऍक्च्युअली प्रोडक्ट आपण काउंट करू शकत नाही इतका कमी सो दॅट्स व्हाय फर्स्ट स्टेप यू हॅव टू कन्वर्ट दिस गिवन कार्बोक्सिलिक ऍसिड इनटू द सॉल्ट बाय यूजिंग द बेस कुठला रिएक्शन न्यूट्रलायझेशन रिएक्शन ऍसिड प्लस बेस इनटू सॉल्ट है ना सो दे पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड फॉर्म होईल मग कंडिशन काय आहे ज्यावेळेस सगळे सॉल्ट मध्ये कन्वर्ट होईल त्यावेळेस इलेक्ट्रोलिसिस होईल आणि त्या इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस मध्ये हा COOH ऍज अ CO2 निघून जाईल हा COOH ऍज अ CO2 निघून जाईल गेल्यामुळे काय ना इथे एक रॅडिकल तयार होईल प्लस इथे एक रॅडिकल तयार होईल आणि हे दोन रॅडिकल जे आहे एकमेकांशी कंबाईन होणार आणि ह्या दोघांमध्ये एक सिंगल बॉन्ड तयार होईल इथे सो इथे बघा हा सिंगल बॉन्ड सेम पार्ट हा COOH गेला आणि हा COOH ग्रुप गेला त्यामुळे इथे हे दोन रॅडिकल्स तयार होतील आणि हे दोन रॅडिकल्स एकमेकांशी कंबाईन झाले तर तुम्हाला थ्री मेंबर रिंग थ्री मेंबर रिंग एकमेकांना थ्रू अ सिंगल कार्बन जॉईन झाले त्या कंपाऊंड्सना नॉर्मली आपण इथे स्पायरल अनहॉप दिला है ना त्या कंपाऊंड्सना इन जनरली स्पायरल अनहॉप देतात सो याचं नाव काय आहे त्या कंपाऊंड्सचा स्पायरल इन ब्रॅकेट स्पायरो कार्बन सोडून इकडे दोन कार्बन्स इकडे दोन कार्बन्स आहेत सो स्पायरो टू टू टोटल कार्बन्स किती आहेत बघा टू प्लस मध्ये वन फाईव्ह कार्बन्स सो इट शुड बी पेंटेन स्पायरो टू टू पेंटेन हा त्याचा हाय केस आहे हा थोडे एमसीक्यूज आहेत एक तीन चार एमसीक्यूज आहेत एक दोन मिनिट समथिंग इथे बघा ह्या एमसीक्यूज मध्ये फर्स्ट थिंग विच प्रोडक्ट इज ऑप्टेन एट एनोड वर्ड बघा एनोड वर्ड आहे हायलाइट करून ठेवा आपल्याला लागणार आहे बाय द इलेक्ट्रोलिसिस ऑफ सोडियम ब्युटिरेट ठीक आहे ब्युटिरेट म्हणजे एकूण चार कार्बनचा कंपाऊंड ठीक आहे आफ्टर इलेक्ट्रोलिसिस काही असते सॉल्ट आफ्टर इलेक्ट्रोलिसिस काय करणार चार कार्बनचा डबल आठ आणि त्या आठ कार्बन पैकी दोन कार्बन ऍज अ सीओ2 होऊन जातील सहा कार्बन जॉईन होतील म्हणजे प्रोडक्ट मला सहा कार्बनचा प्रोडक्ट भेटायला पाहिजे बरोबर आहे सो मी काय करायचे 4 × 2 डबल केला आणि त्यातून दोन कार्बन काढून टाकला म्हणजे टोटल मला किती कार्बनचा प्रोडक्ट भेटणार सहा कार्बनचा प्रोडक्ट पाहिजे म्हणजे श्री हेक्झेन हेक्झेन टाइप कंपाऊंड कुठे बघे ते हा ब्युटेन आहे ऑप्शन गेला हा पेंटेन आहे ऑप्शन गेला हा हेक्झेन आहे हा पण हेक्झेन आहे सो दोन्ही हेक्झेन आहेत मग आता काय करायचे एनोडला फक्त अल्किन तयार होतो का नाही एनोडला अल्किन ऍज वेल ऍज CO2 फॉर्म होतात सो हा फक्त हेक्झेन दिलाय म्हणजे इनकम्प्लीट आन्सर आहे मी रॉंग म्हणत नाही इनकम्प्लीट आहे आपल्याला एक्झॅक्ट करेक्ट आन्सर पाहिजे सो हेक्झेन ऍज वेल ऍज CO2 गॅस फॉर्म करा सो दॅट इज द करेक्ट आन्सर क्वेश्चन नंबर 1 आन्सर शुड बी सी नाउ इन द सेकंड क्वेश्चन काय दिलाय इलेक्ट्रोलिसिस ऑफ एक्वियस सोल्युशन ऑफ पोटॅशियम ऍसिटेट हा ऑलरेडी झाला है ना बघा पोटॅशियम ऍसिटेट म्हणजे एकूण दोन कार्बन त्याचे डबल चार
त्यातून दोन कार्बन CO2 होऊन जाते, म्हणजे दोन कार्बनचा अल्केन. ठीक आहे, इथिन आहे, इथाइन आहे, आहे इथेन. इथेन इज द आंसर. नाउ सोडियम फॉर्मेट आठवते का बघा, फॉर्मेट HCOONa हा कंपाउंडचा फॉर्म्युला आहे HCOONa. ह्याचा मगाशी रिएक्शन केलेला बघा, ह्या एकच रिएक्शन आहे इलेक्ट्रोलिसिस मध्ये, ऑलवेज इलेक्ट्रोलिसिस मधला, की जो एनोड एज वेल एज कॅथोड दोन्हीकडे H2 गॅस सॉल्व करणार. इथे बघा आंसर होतो, है ना, एनोड कॅथोडचा प्रोडक्ट विचारला. सो आंसर इज H2H2. देन फोर्थ वन, फोर्थ रिएक्शन मध्ये द मेजर प्रोडक्ट ऑब्टेन्ड ऑन ऑलवेज इलेक्ट्रोलिसिस ऑफ हा कंपाउंड आहे बघा. ह्या कंपाउंडला थोडासा नीट मी ड्रॉ करून देतो, स्ट्रक्चर मग कंपेअर करा तुम्ही. सीएससी सी सीएससी सीएससी सीओ ओएच हा कंपाउंड आहे बघा, सीएससी फाईव्ह सी सीएससी फाईव्ह सी सीओएच. आता ह्याचा इलेक्ट्रोलिसिस केला तर काय होणार, पहिला ओ मायनस येईल, है ना, इथे ओ मायनस, बरोबर. आता इलेक्ट्रोलिसिस केला काय होणार आहे, दोन इलेक्ट्रॉन्स पैकी एक इलेक्ट्रॉन जाईल, सो हा झाला रॅडिकल. पण रॅडिकल लेस स्टेबल आहे, काय करणार, हा पूर्ण पार्ट ऍज अ सीओ टू म्हणून निघून जाईल आणि त्यापासून तुम्हाला प्रोडक्ट काय भेटणार आहे, हा झाला आता कार्बन रॅडिकल, है ना. सो टर्शरी ब्यूटाइल रॅडिकल फॉर्म होईल, प्लस सीओ टू गेला, प्लस मी सीओ टू सोडला. आता प्रॉब्लेम काय होता, हा कार्बनला 3 मीटर रुपये बल्की आहे, म्हणजे कार्बनला सराउंडेड क्राउड आहे, त्यामुळे हा कंपाउंड काय करणार आहे, ह्यातला एक एच जो आहे, ह्याचा एच हा एच जो आहे दुसऱ्या टर्शरी कार्बन रॅडिकलला देणार. सो ते सीएसटी 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 हा कार्बन रॅडिकल काय करणार, इथला एच रॅडिकल आणि हा एच रॅडिकल कंबाईन. नॉर्मली दोन टर्शरी कार्बन्स, त्याला सीएसटी असो काही असू द्या, दोन टर्शरी कार्बन रॅडिकल कंबाईन होत नसतात बिकॉज ऑफ स्टेरिक हिंडरन्स. वर्ड लक्षात ठेवा, क्राउड मुळे दोन कार्बन रॅडिकल जॉईन होत नसतात, त्याला स्टेरिक हिंडरन्स वर्ड वापरतात. तर हा काय करणार आहे, एक रॅडिकल ह्या अल्फा कार्बनचा हायड्रोजन कार्बन घेणार, प्लस म्हणजे काय झाला, सीएसटी सी एच सीएसटी सीएसटी हा झाला आयसोब्युटेन, प्लस सीएसटी सीएसटी सी डबल बॉन्ड सीएच टू सी डबल बॉन्ड सीएच टू आयसोब्युटीन प्लस आयसोब्युटेन. काय काय ऑप्शन दिला बघा, हा आहे आयसोब्युटीन, आयसोब्युटीन हा आहे आयसोब्युटेन. मग आपला आन्सर काय पाहिजे, हा इनकम्प्लीट आहे, एकटाच नाही प्रोडक्ट आपण, है ना. सो दोन्ही मिळून आन्सर पाहिजे, म्हणून फायनल आन्सर इज दी बी अँड सी और फायनल आन्सर. देन द लास्ट वन छोटा आहे, अननोन कार्बोक्सिलिक ऍसिड सॉल्ट ऑन ऑलवेज इलेक्ट्रोलिसिस फॉर्म साइक्लोब्यूटेन द कार्बोक्सिलिक ऍसिड इज. ओके, मगाशी मी हे एक सॉल्ट इलेक्ट्रोलिसिस केलेला एक्झाम्पल मगाशी छोटा का, तर मी पुन्हा देतो, ते छोटासा स्पार्ट आहे सी एच टू सी ओ ओ एन ए सी एच टू सी ओ ओ एन ए हा आहे सोडियम सक्सिनेट, याचं नाव आहे सोडियम सक्सिनेट. आपल्याला लागेल काय होगा, सक्सिनिक ऍसिडचा सॉल्ट सोडियम सक्सिनेट, त्यामध्ये काय होणार आहे, हा पूर्ण पार्ट निघून जाईल, प्लस त्यामुळे ह्याच्यामध्ये काय ना, हा सीओ टू वगैरे सगळे निघून जातील, राहिला काय ते सी एच टू अँड सी एच टू. सो हे दोन कार्बन डायऑक्साइड फॉर्म झाले. आता हे दोघांना जॉईन केला इंट्रामॉलिक्युलर अल्किन फॉर्म होणार इथिन, पण त्यामध्ये काही बाय प्रोडक्ट असणार आहे, तो बाय प्रोडक्ट काय असणार, इंटरमॉलिक्युलरचा. सो इंट्रामॉलिक्युलर हे दोन्ही कार्बन रॅडिकल एकमेकांना जॉईन केले तर इंटर इंट्रा, पण दोन मॉलिक्युल मध्ये रॅडिकल जॉईन झाले आणि हा आणि हा, सो इट गिव्स अ सायक्लोब्युटेन प्रोडक्ट. इथे प्रोडक्ट काय असणार आहे, इंटर कॉम्बिनेशन, पण हा प्रोडक्ट जो आहे खूप कमी असणार आहे, त्यामुळे हा इथे ऍज अ मायनर कन्सिडर करतो. पण आता दुसरा ऑप्शन आपल्याकडे नाहीये, दुसरा ऑप्शन नाहीये, सो त्याच्या आपण काय केलं, ऍज अ मायनर प्रोडक्ट तुम्हाला विचारलेला आहे, सो ऍज अ मायनर प्रोडक्ट फ्रॉम सक्सिनिक ऍसिड प्रोडक्ट येणार. क्लिअर आहे. सो हा आहे ऑलवेज इलेक्ट्रोलिसिस रिएक्शन, आता हा पूर्ण फाईल जे काही क्वेश्चन्स वगैरे आहे, स्टेटमेंट्स वगैरे असलेला पूर्ण पार्ट
कंप्लीट आहे हा एवढा जरी प्रॅक्टिस केला तुम्हाला कोलबेज रिडक्सिस 2S मध्ये रिपीटेडली यूज करता येईल मी हा पीडीएफ फाइल तुम्हाला पाठवून देईन रिपीटेडली प्रॅक्टिस करा प्रिंट काढून ठेवा आणि त्यांना प्रॅक्टिस करत रहा ओके तर पुढचा इलेक्ट्रोलिसिस झाला नेक्स्ट नेम रिएक्शन आहे त्याचा देखील असाच एक लेक्चर तयार करेन अपलोड करून ठेवेन तुम्ही जेव्हा बाय द बघू शकता ठीक आहे चल टेक केअर नेक्स्ट नेम रिएक्शन जस्ट पुन्हा भेटूया